आपल्या उज्ज्वल करिअर साठी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आता अगदी सोपी आपल्या परफेक्ट अकॅडमी सोबत। जेई नीट MHCET आणि NDA च्या तयारीसाठी कोकणातील नंबर 1 कोचिंग सेंटर 11वी व 12वीच्या इंटिग्रेटेड बॅच साठी प्रवेश सुरू। परफेक्ट अकॅडमी, संपर्क 93250 17458। कोरोनाच्या संकटातही गणेश भक्तांना आकर्षक मूर्ती देण्यासाठी सज्ज आहेत ते वेंगुर्ला परपवाडा येथील बाबी सावंत। आपल्या आजोबांपासून चालत आलेली गणेश मूर्ती शाळेची परंपरा बाबी सावंत यांच्या मुलांसहित सर्व एकत्रित कुटुंब आजपर्यंत जपत आहेत। सुबक रंगकाम व आकर्षक मूर्त्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मूर्ती शाळेचा आढावा घेतलाय आमचे वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब यांनी। कोकण आणि गणेश उत्सव हे एक अतूट नातं आपल्याला पाहायला मिळतं। गणेश उत्सवानिमित्त कोकणात नेहमीच म्हणजे आतापर्यंत आपल्याला उत्साहाचे वातावरण हे ठिकठिकाणी पाहायला मिळतं। आज मात्र कोरोनामुळे जरी काही प्रमाणात उत्साहाचे वातावरण कमी दिसतं आहे आपल्याला, मात्र मूर्तीशाळांमधली लगबग पाहता तेच उत्साह पुढील काळात गणेश चतुर्थीच्या काळात आपल्याला पाहायला मिळेल। मात्र या कोरोनाचं संकट हे सगळीकडेच आलं असताना गणेश मूर्तीशाळांवरही याचा थोडासा परिणाम आपल्याला जाणवतो आहे। आज वेंगुर्ले तालुक्यातील काही प्रसिद्ध गणेश मूर्तीशाळांमधील या ठिकाणी वेंगुर्ला परपवाडा या ठिकाणी सावंत बंधूंची ही जी गणेश मूर्तीशाळा आहे ती एक हाती मूर्ती मातीच्या मूर्ती करण्यासाठी प्रसिद्ध आहे। याच संदर्भात आज आपण वेंगुर्ला परपवाडा येथील बाबी सावंत यांच्या गणेश मूर्तीशाळेत आम्ही आलो आहोत आणि यासंबंधी अधिक माहिती आपण जाणून घेऊया त्यांचे सुपुत्र यांच्याकडून। नमस्कार। आज या ठिकाणी आपण आपल्या मूर्तीशाळेत आम्ही मगासपासून पाहतोय की ज्या मातीच्या ज्या मूर्ती आहेत किंवा संपूर्णपणे जे सर्व मूर्ती आहेत त्या मातीच्या आहेत आणि हे वैशिष्ट्य आपण आज कित्येक आपल्या वडिलांच्या कारकिर्दीपासून हे आजोबांच्या कारकिर्दीपासून जपत आला आहेत, तर काय सांगाल याबद्दल? आपण आम्ही सांगतो म्हणजे आज आमची तिसरी पिढी, आजोबांची पहिली, नंतर आमचे वडील बाबी सावंत म्हणून प्रख्यात आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही आता वडिलांच्या ह्याच्यात आम्ही आहोत। आम्ही तीन भाऊ, आमचा सगळा कुटुंब आणि आमचे भाचे वगैरे नातवंड वगैरे हे सगळं काम आम्ही एकत्र करतो आणि पहिल्यापासून सुनील परब आमचं एक नंबर हे आहे, परवाड्यातलो कंटम अध्यक्ष आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक नंबर आमचा भाचा आहे तो। त्याचप्रमाणे आता आम्ही आता पहिल्यापासून आम्ही जे मूर्ती करत आलो ते मातीचेच करत आलो आहे। आम्ही प्लास्टर कधीच वापरलं नाही आणि आम्ही प्लास्टरची मूर्ती करतच नाही, वडिलांना आमच्या पण ते आवडायचेच नाही। फक्त जास्त आम्ही हाती मूर्ती करतो। हाती मूर्तीमध्ये व्यवस्थित म्हणजे असे तुम्ही बघल्यानंतर 10 मिनटं थांबायलाच पाहिजे अशी त्या आईवडिलांची आमची कृपा आणि गणपतीचा आमचा आशीर्वाद असं आहे। आणि आतापर्यंत आम्ही अजून आमचं कुटुंब एकत्र आहे, पुढचं काय परमेश्वराच्या हातात। पण मूर्ती मात्र कुठे आम्ही केले, पूर्वी आमचे वडील 5-5 शाळा सावंतवाडीत केसरकरांचं सुगणपती केलेलो, 5-5 शाळा आम्ही चलो, दाबोस, उभादांडा, नाक्यावर अशी शाळा आमचे पूर्वीपासूनचे आहेत, आताचे नाही। पण ते इतके करूनसुद्धा आम्ही मातीच्याच मूर्ती बनवतो आणि आता आपली मुंबई माती तिचे बनवतो आणि हे आमचा पीठाची धंदा आहे, तर आमचं पुढेसुद्धा चालू राहील अशी ते गणपतीकडे प्रार्थना करतो। आणि आमचं ह्याच्यापेक्षा आणखी गणपतीच्या कृपेने शाळा वाढवावी अशी आमची इच्छा आहे। मुलाबाळांनीसुद्धा तर त्याचा पुढचा लाभ मूर्ती करण्याचा घ्यावा अशी आमची इच्छा आहे, म्हणून तुम्हाला आपले हे करतो। आणि आमच्या वडिलांच्या नावासाठी आम्ही भरपूर जपतो। आतापर्यंत लहान मुलगा जरी आमच्याकडे आला, अरे कोणाकडे गेला, तर बाबी सावंतच्या शाळेत गेलो असं म्हणतात आणि मग जीभ बाहेर काढतात, अरे त्यांच्या नाव घेतलं म्हणून, तरी पण आम्ही त्यांना काही काय करत नाही। तर आमच्या त्या वडिलांचं नाव असे ते आपल्या व्यवस्थित असंच राखून आम्ही आमचा धंदा करतो असेच। आणि त्या गणपतीची आमच्यावर कृपा आहे आणि हे असे हे जे आता मूर्ती आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष बघा, कलरकाम बघा, मातीकाम बघा, पण जास्तीत जास्त हातीकामच आम्ही करतो। बाबी सावंत म्हणजे आपल्या वडिलांचं नाव बाबी सावंत हे आपण आज जपण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे म्हणजे जे आपल्या गणपती शाळेचं जे वैशिष्ट्य आहे की मातीच्या गणपती बनवणं आणि ते सुबक मूर्त्या या आम्ही आत्ता इथे बघितल्या आहेत, तर किती वर्षापासून हा व्यवसाय म्हणजे आपण आजोबांच्यापासून आम्हाला सांगितलं पण असे किती वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे आणि याच्यात काय वैशिष्ट्य नेमकं आपण सांगा? वैशिष्ट्य म्हणजे एकच,
आजोबांच्या नंतर वडिलांनी हे केलं, वडिलांनंतर आम्ही सांभाळलं आणि अजून त्या गणपतीची कृपा असल्यामुळे ती आम्ही आता म्हणजे कुठे तुम्ही जरी आमची मूर्ती बघितल्यात तरी 10 मिनिटात तरी लोक थांबायलाच पाहिजे अशी आम्ही मूर्ती आणि मूर्ती करताना आम्ही सुचिरूतपणे करतो. पहिले सकाळी आंघोळ केल्याशिवाय माती अगरबत्ती दाखवून तर आम्ही गणपतीची स्थापना मूर्ती बनवतो, नाहीतर उगवच असे बाहेर फिरून वगैरे असं नाही. पहिले आंघोळ करून गणपतीची मातीला अगरबत्ती लावून नंतरच पाटावर. आमच्या इकडे फक्त काय प्रत्येकांची पाट असतात, पाट असतात त्या पाटावर ज्याची मूर्ती. आणि आमची शाळेत अशी पद्धत आहे की ज्याची मूर्ती केली तर त्यांनी तुम्ही जरी 10,000 रुपये सांगितल्यात ही मला दे तरी आम्ही ती देत नाही. ज्याची नटली ज्याच्या नावानं तीच मूर्ती त्याची. आता ही लहान मूर्तीसुद्धा आहे. आता आम्हाला कोणी सांगितलं ही बा मला द्या त्याला दुसरी कर तर नाही. आणि लहान मूर्ती असली तरी कलर तसाच आणि 20,000ची मूर्ती असली तरी कलर तसाच त्याच्यात, कारण तो परमेश्वर आहे आणि त्याने आम्हाला बुद्धी दिली तशी आम्ही वागतो परमेश्वर. आणि आमच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आम्ही एक किसपाड हो मंगलमूर्तीमुळे प्रत्येक ह्याका आधी पहिली मंगलमूर्ती ती पाहिजेच. शंकर पार्वतीच्या लग्नाकसुद्धा गणपतीची मूर्ती होती समजल्यात. आणि हे सुद्धा की ना आमका आमच्या आई बापाने मार्गदर्शन केल्यामुळे ही थोडीशी आमका त्याच्यातली माहिती आहे काय. आणि आपलं हे आतापर्यंत जो आमचं चाललं आहे ते आई वडिलांच्या कृपेन आणि ह्या गणपतीच्या आशीर्वादात. आणि आमची गावची देवता सातेरी, आमचं मूळ देवता स्वयंभू कारला आहे, ह्यांच्या ह्याने आशीर्वादाने हे आपलं आमका यश आहे. ह्याच्या पुढे अशीच आमच्या त्या देवाची कृपा आमच्या रवाई गणपतीची कृपा राहावी आणि अशीच आपली पुढचं व्यवस्थित शाळा आनंदान जशी आतापर्यंत 22 सावंतच्या शाळेत गेलो बा मूर्ती बघण्यासारखे आहेत. आणि आमची शाळेत ना आजोबांपासून आमची शाळा, तर मी पूर्वी मला आवड नव्हती गणपती मूर्ती बनवायची. तर 10व्या वर्षी माझी गणपती वडिलांनी सांगितलं रे तू गणपती करू शिक, त्याच्यामुळे मी 10 वर्षापासून मी गणपती मूर्ती हाती बनवतो. ते आता माझं 62-63 वय झालं तरी मी अजून हाती मूर्तीच बनवतो आणि ते माका आवड करून दिली आमच्या वडिलांनी. वडिलांनी सांगितलं की आयटीचे कोणीही करू शकता, वाट्यावरचा जरी पोरगा आला आणि त्याला सांगितलं हे जरा काढ रे दाबून साच्यातला तरी तो काढू शकतो, पण हाती मूर्ती करणं आणि तसं अवयव अंगठे हाताची बोटं किंवा चेहरो ह्यो जो करणं असा तर एक कोमलपणा पाहिजे त्याच्यात. म्हणजे सगळेच राक्षस असे ह्याच्यात नाही करायचे, कोमलपणा किंवा एक म्हातारीचं चित्र केला किंवा म्हाताऱ्याचं चित्र केला तरी त्याचे अवयव कसे दाखवायला पाहिजे म्हाताऱ्याचे, परत स्त्रीचं चित्र केल्यानंतर तिचे हात कसे करावे ते गोलच पाहिजे, बोटा पुरसून बारीक पाहिजे का हे लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वडिलांनी सांगितल्यामुळे हे आज मी त्या वडिलांच्या आशीर्वादा कृपेने हे आता मी करायला हे सुरू झाले माझ्या हात. पण वयाच्या 10व्या वर्षापासून मी जशी मुला लहानपणी आपण हे करतो तशी मी माती चिरडून चिरडून आपली मूर्ती काम करीत आलो. आणि आमची मूर्ती म्हणजे कशी तुम्हाला बोटा अंगठे किंवा चेहरो बघल्यानंतर 10 मिनिटात तुम्ही थांबायलाच पाहिजे अशी त्या आई वडिलांच्या कृपेने देवाच्या माझ्या आशीर्वादान काय. आणि त्याचप्रमाणे पेन्शन मग आम्हाला चालू होतील अजून काय झालेली नाही आहे पण ती होईल देवाच्या कृपेने. त्या काय गण विघ्नार्थाच्या कृपेच्या ह्याच्यात असली तर घेऊ शकता, पण आम्ही सुचिरभूतपणानंच ती मूर्ती बनवतो. आणि वयाच्या 10व्यापासून जी मला आवड आहे ह्या मूर्तीची त्याच्यामुळे मी कुठे कुठच्याही कारखान्यात गेलो तरी तुम्ही सांगितल्यात किंवा मला मी नुसते गणपतीची मूर्त्या दिवसाला 4-5 असे उभे करून ठेवतो काय हाती कम्प्लीट. हां असं माझ्या त्या आईच्या वडिलांच्या कृपेने माझं ते एवढं ते मला श्रेय मिळेलं आहे आणि त्या देवाची कृपा आहे आमच्यावर. अशीच आपली त्याची कृपा राहावी आणि अशीच आनंदानं आपलं त्यांनी माझ्याकडनं सेवा करून घ्यायची ही अपेक्षा आपली आहे. आज बाबी सावंत यांच्या आपण चित्रशाळेत या ठिकाणी आलेलो आणि त्यांचे जे दुसरे चिरंजीव आहेत जे आपल्या मोठ्या भावासोबतच यांच्या हाताला हात धरून जे आज या चित्रशाळेत गणपती घडवण्याचं काम करतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांच्याकडून काही पुढील आपण जाणून घेऊया. नमस्कार, या ठिकाणी आज आपण गणपती घडवण्याचं काम आपल्या मोठ्या भावाच्या हाताला हात धरून आपण या ठिकाणी करत आहोत आणि आज कोरोनाचा जो संपूर्ण जगावर प्रादुर्भाव आहे आणि तोही कुठेतरी या चित्रशाळांना म्हणजे ज्या गणपती चित्रशाळा असतील
त्यांनाही कुठेतरी जाणवत आहे. तर याबद्दल काय सांगाल, आपल्या चित्रशाळेचा कसा काय परिणाम होऊन झाला? आमच्या शाळेवर चित्रेचा परिणाम असा झाला की आम्ही 2-2.5 मूर्त्या बनवतो. तर काही आमच्या मूर्त्या चाकरमानी मुंबईला असल्यामुळे आमच्याकडे त्यांना इथं कोरोनाच्या ह्याच्यामुळे येता आलं नाही, त्याच्यामुळे 30-35 गणपती त्याने मुंबईलाच पूजन केलं, त्याच्यामुळे आमच्या शाळेवर थोडासा प्रादुर्भाव झाला. त्याचप्रमाणे जो एक आम्ही या ठिकाणी फिरत असतात वेंगुर्ले तालुक्यात, एक आम्हाला विशेष एक प्रथा म्हणजे आवड एक आम्हाला पाहायला मिळाली, ती म्हणजे जे गणपती आपल्याकडे जे भाविक देतात ते भाविक बाहेरून आपल्याला आवडीने म्हणा किंवा कशाने असे जे विविध भाविक असतात ते नाश्ता देण्याची प्रथा कारागिरांना एक पाहायला मिळाली, आवड एक पाहायला मिळाली. तर याबद्दल आपण काय सांगा? याबद्दल सांगायचं म्हणजे पूर्वी ज्यावेळी आम्ही लहान असताना ज्यावेळी बाबा आणि गणपती करायचे त्यावेळी शिधा म्हणून एक प्रथा होती, गणपती नेताना एक नारळ तांदूळ असे द्यायची प्रथा. ती प्रथा आता कमी झाली, म्हणजे काही सरासरी लोक तसं देत नाही, फक्त एक नारळ ठेवतात आणि म्हणजे काय त्याची पिदागी आहे ते हे करतात. पण आता कशी प्रथा, त्या अभावी लोक काय करतात की आपलं पेंटर आणि किंवा जो कारागीर आता आम्ही बनवतो तो उपाशीपोटे किंवा काय करतो काम करतो त्याच्या अभावी ते त्यांना ते नाश्ता देतात, म्हणजे असं म्हणजे ते उपाशाने आपली मूर्ती केली की घास आणि आपण गेलं म्हणजे ते कारागीर आपली मूर्ती चांगली सुबक करावी किंवा चांगली करावी असा त्यांचा दृष्टिकोन असतो, त्यामुळे देतात आपुलकीने. आता सध्या तुमच्या चित्रशाळेत किती गणपती आहेत आणि किती कारागीर काम करतात? आमच्या शाळेत आता आमच्या घरातले सगळे आमची मुलं आणि नातेवाईक आणि एक आमचा बाहेरचा वेंगुर्लेकर म्हणून एक आहे, आमच्याकडे 10 जण आहेत सगळे आमच्या कारागीर सगळे. किती आता गणेश आणि आम्ही सगळे बंधुराज एकत्र सगळे आमचं एकत्र सगळे कुटुंब. गणपती किती आहेत? गणपती सगळे आता म्हणजे सगळे टोटली आमचे 2-2.5 मूर्ती असतात, आता आमचे 2-1 मूर्ती आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी जी परंपरा आहे जी मातीच्या गणपती घडवण्याची परंपरा आहे ती आपल्या आजोबांपासून या सावंत बंधूंनी बाबी सावंत व त्यांच्या कुटुंबाने जपत आलेली आहे. आणि ही प्रथा जी एक पाहायला मिळाली की लोक आवडीने या ठिकाणी जे काम करतात त्यांना नाश्ता देतात, आम्ही इतर ठिकाणी फिरलो त्या तिथूनही आम्हाला हे अशा प्रकारची जी आवड आहे ना भाविकांची ती पाहायला मिळाली. आणि जे गणेश उत्सव आहे आणि ज्याचा गणेश उत्सव जी मूर्तीशाळा आहे त्या ठिकाणी आपल्याला या आता मूर्ती घडवण्याची लगबग ही पाहायला मिळते. कॅमेरामॅन हर्षद सोबत दीपेश परब, सिंधुदुर्ग लाईव्ह, वेंगुर्ला. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि